संपूर्ण संगणीकृत व्यवहार, तत्पर ग्राहक सेवा, निरपेक्ष आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर मलिकवाडी येथील जनशक्ती कोऑप क्रेडिट सोसायटी अल्पावधीतच ग्राहक सभासदांच्या मनामनात स्थान मिळवले आहे. ठेवींची सुरक्षितता आणि सहकाराच्या जोरावर संस्थेने 7 कोटीवर आर्थिक उलाढाल केली असून येत्या अहवाल साली 10 कोटी रुपयांच्या ठेवीचे उद्दिष्ट ठेवत ते पूर्ण करून दाखवण्यासाठी सचोटीने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष सुभाष वडगावे यांनी केले. ते मलिकवाडी येथील जनशक्ती कोऑप क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयासमोर आयोजित 5व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. वडगावे पुढे बोलताना म्हणाले, संस्थेत RTGS नेफ्टसह विविध योजना कार्यान्वित केल्या असून सोने तारण कर्जाला ही सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना बळकटी देण्यासाठी संस्थेने वेळोवेळी कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. त्याचबरोबर सभासदांनाही आर्थिक लाभांश वाढ करून 11% इतका लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रारंभी संचालक मंडळाच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने सभेला सुरुवात करण्यात आली. या संस्थेमध्ये RTGS, NEFT म्हणजे राईट टू ट्रान्सफर इन ग्रॉस सेटलमेंट आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स हे ऑटोमॅटिक आपल्या खात्यावरून दुसऱ्या आपल्या कोणाला पैसे पाठवायचं झालं तर इथून ह्या संस्थेमध्ये बसून असते त्या पार्टीला पाठविण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे, जेणेकरून सभासदांना ठेवीदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणे अशा पद्धतीची कार्यप्रणाली या ठिकाणी ठेवलेली आहे. तसंच फुल्ली कॉम्प्युटरचा आहे संस्था आहे, त्यामुळे त्या संस्थेचं ठेवी 5,77,00,000 रुपये वाढलेले आहे. आणि आज अखेर जरी म्हटलं हे 5 गेल्या मार्चपर्यंत हे अहवाल पत्रक आहे, आजपर्यंत ठेवी म्हटलं तर 7 कोटीच्या वर आपल्या डिपॉझिट ठेवते 4% व्याजदरामध्ये हे 4 वर्षात कमी केलेलं आहे. कारण का तर 2016-17 म्हणजे नोटबंदी झाली, 17-18 केंद्र शासनाची GST लागू झाली, त्या GST टोटल सगळ्या जनजीवन विस्कळीत झालं, म्हणजे ते आधार कार्ड लिंक, पॅन कार्ड लिंक, मोबाईल लिंक, बँक अकाउंट लिंक जवळजवळ सर्वांचं 1 वर्ष यातच गेलं. त्याच वेळी सुद्धा गावकरी किंवा नागरिक आर्थिक अडचणीत आला. तसेच 2018 आणि 2019 महापुराचं थैमान घातलं, शेतीचं सर्व पीक नदीनं वाहून गेलं, गाई म्हशी वाहून गेल्या, तसेच आर्थिक संकट सर्वांच्या सर्वसामान्यांच्या पुढे उभं राहिलं. अहवाल वाचन करताना संस्थेचे सेक्रेटरी संजय कुनुरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत संस्थेत 13 लाखावर भाग भांडवल, 23.60 लाख निधी, 5.77 कोटीच्या ठेवी, 4.17 कोटीवर कर्ज वितरण करत 7,23,000 निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. या संस्थेमध्ये RTGS, NEFT म्हणजे राईट टू ट्रान्सफर इन ग्रॉस सेटलमेंट आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स हे ऑटोमॅटिक आपल्या खात्यावरून दुसऱ्या आपल्या कोणाला पैसे पाठवायचं झालं तर इथून ह्या संस्थेमध्ये बसून असते त्या पार्टीला पाठविण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे, जेणेकरून सभासदांना ठेवीदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणे अशा पद्धतीची कार्यप्रणाली या ठिकाणी ठेवलेली आहे. तसंच फुल्ली कॉम्प्युटरचा आहे संस्था आहे, त्यामुळे त्या संस्थेचं ठेवी 5,77,00,000 रुपये वाढलेले आहे. आणि आज अखेर जरी म्हटलं हे 5 गेल्या मार्चपर्यंत हे अहवाल पत्रक आहे, आजपर्यंत ठेवी म्हटलं तर 7 कोटीच्या वर आपल्या डिपॉझिट ठेवायचे 4% व्याजदरामध्ये हे 4 वर्षात कमी केलेलं आहे. कारण का तर 2016-17 म्हणजे नोटबंदी झाली, 17-18 केंद्र शासनाची GST लागू झाली, त्या GST टोटल सगळ्या जनजीवन विस्कळीत झालं, म्हणजे ते आधार कार्ड लिंक, पॅन कार्ड लिंक, मोबाईल लिंक, बँक अकाउंट लिंक जवळजवळ सर्वांचं 1 वर्ष यातच गेलं. त्याच वेळी सुद्धा गावकरी किंवा नागरिक
आर्थिक अडचणी झाला. तसेच 2018 आणि 2019 मध्ये महापुराचं थैमान घातलं. शेतीचं सर्व पीक नदीनं वाहून गेलं, गाई म्हशी वाहून गेल्या. तसेच आर्थिक संकट सर्वांच्या सर्वसामान्यांच्या पुढे उभं राहिलं. यावेळी संभाजी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला संचालक राजू अंकले, नितीन पाटील, तानाजी सोकांडे, नरसिंह कोळी, दत्ता खोत, सदाशिव वंजिरे, चंद्रकांत कट्टीकर, संगीता खोत, वंदना वडगावे, स्वाती मोरडे, विद्या कुनुरे, गणपती वडगावे, कल्लू मोरडे, राजेंद्र पाटील, जयसिंगपूरचे राजेंद्र वडगावे, सावकर कुडचे, अशोक भेंडीकडचे, महादेव खोत, पांडुरंग पाटील, प्रकाश कोळी, नंदीवाडीचे राजकुमार नाईक, मधुकर मगदुम, कल्लोळचे अशोक साजने, संतोष मिरजे, याद्यांवाडीचे दर्याप्पा खोत, आप्पासाहेब धनवडे, योगेश खोत, सदलग्याचे अण्णाप्पा भास्कर, सुनील मगदुम यांच्यासह नागरिक सभासद मोठ्या संख्येने उप